कोकणात आज ठाकरे बंधूंच्या तोफा धडाडणार आहेत एकीकडे महाडमध्ये संध्याकाळी उद्धव ठाकरेंची शिवगर्जना सभा आहे तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये राज ठाकरेंची सभा आहे उद्धव ठाकरे शिवगर्जना सभेतून एकनाथ शिंदे आणि भाजपचा कसा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर दुसरीकडे राज ठाकरे रत्नागिरीच्या सभेतून कोणत्या मुद्द्यांवर बोलतात हे पाहावं लागेल तर आज कोकणामध्ये दोन्ही ठाकरेंच्या सभा होत आहेत दरम्यान उद्धव ठाकरेंची सभा ज्या महाडमध्ये होती तिथे आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात निवृत्ती महाडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवगर्जना सभा होती कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आणि ठाकरे या सभेतून नेमकं काय बोलतील एक दापना तर पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे जा नक्कीच कल्याणी आपण जर पाहिलं तर दोन्ही ठाकरेंच्या कोकणामध्ये सभा होणार आहेत उद्धव ठाकरेंची म्हाडमध्ये सभा होणार आहे तर राज ठाकरेंची रत्नागिरीच्या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये सभा होणार आहे आपण त्याच ठिकाणी आहोत राज ठाकरेंची याच ठिकाणी सभा होणार आहे आणि राज ठाकरेंची सभेमध्ये राज तर निवृत्ती कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे राज ठाकरेंच्या सभेची तर काही कारणाने आपला संपर्क तुटलेला आहे पण आपण आता महाडमध्ये जाऊयात तिथे उद्धव ठाकरेंची शिवगर्जना सभा होते आणि तिथून आमचे प्रतिनिधी सचिन सध्या आपल्यासोबत जोडलेले सचिन ठाकरेंच्या या सभेची कशा पद्धतीनं तयारी केली गेली आहे नक्कीच आपण पाहतो की कोकणामध्ये आज दोन ठाकरेंची सभा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आत्ता मी महाडमध्ये आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे तेच हे चांदे मैदान आहे ज्या मैदानाची पूर्णतः तयारी आपण पाहतो आहे की या ठिकाणी जिंकेपर्यंत लढायचं शिवगर्जना सभा जी आहे ती काही वेळात या ठिकाणी सुरू होईल हाने कार्यकर्ते नेते जे आहेत ते या मैदानावरती येण्यासाठी येत आहेत अनेक ही तयारी पूर्ण होत असताना था अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आज सभा होते कशा प्रकारे बघता आज सभा महाडमध्ये होते उद्धवात आजची उद्धवसाहेबांची ठ जी सभा आहे ती ऐ आए, ऐतिहासिक स्वरूपात होणार आहे हे महाड एक ओळखच ऐतिहासिक शहर आणि क्रांतीभूमीचं शहर म्हणून ओळखलं जातं शिवसेनेमध्ये ज्या दिवशी गद्दारी झाली त्या गद्दारीनंतर प्रथमत ही उद्धवसाहेबांची सभा महाडमध्ये होते त्याच्यामुळं इथं खऱ्या अर्थाने क्रांती घालणार आहे आणि गद्दाराला ह्या मातीमध्ये माती माती कसं गाळलं जाईल याचं उत्तर आजच्या ह्या संख्येनुसार दिसून येणार आहे नक्कीच नक्कीच लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये झालेल्या गद्दारीबद्दल चीड आहे त्याच्यामुळे लोकं प्रचंड संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या गद्दारांना मातीमोल करणार आहेत ज्या महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झालेली आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही महाड पुलादपूरची जनता आम्ही गेली अडतीस ते चाळीस वर्षे काँग्रेस पक्षात काम केलं पण ह्या घडलेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आणि उद्धवसाहेबांचं नेतृत्व जे महाविकास आघाडीमध्ये होतं त्या नेतृत्वावर आम्ही भाळून सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाड तालुक्यातल्या एकतर्फी उद्धवसाहेबांच्या गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक मुख्य निर्णयाने आज आम्ही सगळे काँग्रेसवाले आज उद्धवसाहेबांच्या हस्त्या शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहोत नक्कीच आपण पाहतोय की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत अनेक जण प्रवेश जो आहेत तो करणार आहेत कशा प्रकारे कशाप्रकारे सभा होते महाडमध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे बऱ्याच दिवसानंतर या रायगडच्या भूमीमध्ये येत आहेत शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगडची भूमी या भूमीमध्ये ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलेली आहे सर्व ठाकरे आता आपण जाऊयात रत्नागिरीमध्ये जिथे राज ठाकरे यांची सभा होणार आहेत आणि आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहेत निवृत्ती तर या सगळ्या सभेच्या आधी एक टीझर सुद्धा समोर आला होता यामध्ये बंड गद्दारी राजकारण या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं होतं आज राज ठाकरे नेमकं काय बोलतील असं वाटतं नक्कीच कल्याणी ज्या हे जे स्टेज आहे याच ठिकाणी राज ठाकरे संपूर्ण कोकणातील जनतेला संबोधित करणार आहेत आणि त्यांचा जो टीझर प्रदर्शित करण्यात आला होता टीझरमध्ये राजकारण खोके राजीनामा आणि संपूर्ण राजकारण यावरती त्यांनी जे आहे ते टीझरमध्ये सांगण्यात आलं होतं त्याच्यामुळं राज ठाकरे यावरती काय बोलणार याकडे खरं तर सर्व कोकणवासियांचं लक्ष आहे स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या मैदानावरती जे आहे ते राज ठाकरेंची सभा पार पाडणार आहे खरं तर या सभेला अधिक महत्त्व अशा कारणाने आहे एकीकडे उद्धव ठाकरें ची म्हाडमध्ये सभा होते तर राज ठाकरेंची रत्नागिरीमध्ये सभा होते आणि याला विशेष महत्त्व म्हणजे बारसू रिफायनरी प्रकल्प गाजलेला आहे आणि राज ठाकरे यावरती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे शिंदेनी असेल किंवा भाजपने असेल ठाकरे गटाने असेल आपली भूमिका स्पष्ट केली होती राज ठाकरेने कुठेही खुल्या मंचावर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती त्याच्यामुळे आजच्या सभेमध्ये राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल आणि ज्या पद्धतीने आपण टीझरचा उल्लेख केला त्या टीझरच्या उल्लेखमध्ये ज्या पद्धतीने त्या उल्लेख आहे राजकारण असेल खोके असेल राजीनामा शरद पवार राजीनामा दिला होता त्याच्यावरती देखील राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल जवळपास दहा ते पंधरा हजार खुर्च्या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये लावण्यात आलेल्या आहेत संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि संपूर्ण जनतेला जे आहेत ते संबोधित करणार आहेत कल्याणी नक्कीच निवृत्ती त्यामुळे आता तर बारसू रिफायनरी प्रकल्प केंद्रस्थानी आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू यावर नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी